नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन देशात दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर इथे नवान्न पौर्णिमेच्या दिवशी परंपरागत पालखी सोहळ्याला सुरुवात झाली असून हा पालखी सोहळा महिनाभर सुरू असतो परंपरागत सुरू असलेला पालखी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राचा देशभरातून अनेक भक्तगण आणि पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने देव आणि धार्मिक स्थळ बंदिस्त करण्यात आली होती पण कोरोनाचं संकट कमी होताच शासनाच्या निर्णयानंतर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळ तब्बल दोन वर्षांनंतर उघडण्यात आली कोरोना प्रसार कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने काही निर्बंध घातले होते त्यामुळे दोन वर्ष पालखी सोहळा विश्वस्त मंडळातील ठराविक प्रमुख लोकांच्या उपस्थितीत पार पाडायचा मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर हा भव्य पालखी सोहळा दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सर्वांना पाहायला मिळणार आहे मानाच्या पालख्यांनी कार्तिकी एकादशीच्या दिवशी कोस प्रदक्षिणा घातल्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सवाची सांगता होते वादळवारा लाईव्ह साठी प्रसाद बारेसह ब्युरो रिपोर्ट श्रीवर्धन नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन